परभणी गंगाखेड महामार्गावरती ब्राह्मणगाव रस्त्यावरती सोन्याचे मणी पडल्याच्या अफवेनं गावकऱ्यांनी राष्ट्रीय राज्यमार्ग जाम केला होता. परभणीपासून 5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या ब्राह्मणगाव फाटा इथं टेम्पोच्या अपघातात जमिनीवरती सोन्याचे मणी पडल्यानं सोनं गोळा करण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. लहान थोरांपासून सर्वच जण रस्त्यावरती पडलेले मणी गोळा करण्यासाठी गर्दी करत होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, मात्र यानंतर बेंटेक्स ज्वेलरी घेऊन जाणाऱ्या ट्रकमधनं हे मणी पडल्याचं सांगितलं गेलेलं होतं. ज्यासाठी परभणीकरांनी रस्त्यावरती गर्दी केली, बराच वेळ खर्च करून ते सोन्याच्या मण्यांचा शोध घेत होते, अखेरीस ते बेंटेक्स आहे म्हणजे नकली सोन्याचेच मणी निघाल्याचं कळल्यानं गावकऱ्यांचा हिरमोड झाला होता. मात्र यामुळे कित्येक तास परभणी गंगाखेड राष्ट्रीय राज्यमार्ग हा जाम राहिला होता. पाठीवर जे काही सोनं सापडली धुमका झालेली होती ती खोटी आहे. खोटी असून बघा, माझ्याकडे सोन्याचं मणी हे डुप्लिकेट आहे, हे बेल्टेक्स आहे, हे काहीच नाही, सोनं सापडलं नाही काही नाही. जे सोनं शेतकऱ्याकडे त्याला गव्हर्नमेंट भाव देत नाही. म्हणजे खोट्या सोन्याची उगा अफवा करतात गावाची, पाठीवर सोनं सापडलं काय सापडलं. बेल्टेक्स होतं, लोकांना वाटलं की ते सोनं आहे. काही जणांनी म्हणजे काही माणसं मणी वेचू लागले सोनं म्हणून, तर ते येता वेता काही जणांनी सोनाराकडे गेली म्हणजे मणी सोन्याचे आहेत म्हणून, तर ते बेंटॅक्स निघालं, काहीच नव्हतं. एक अफवा केली की सोनं निघालं म्हणून, बाकी काहीच नाही.